सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, मी डॉक्टर अक्षय गादी आहे। मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मेडिकावर हॉस्पिटल औरंगाबाद येथे सध्या कन्सल्टंट स्पाईन सर्जन म्हणून कार्यरत आहे। माझं पोस्ट ग्रॅज्युएशन ऑर्थोपेडिक्समध्ये आहे आणि त्याच्यानंतर मी स्पाईन सर्जरी याच्यात स्पेशलायझेशन केलेलं आहे। मागच्या 1.5 वर्षापासून मी सध्या मेडिकल हॉस्पिटलला ॲज अ कन्सल्टंट स्पाईन सर्जन कार्यरत आहे। सर, सध्या मेडिकवरला एक शस्त्रक्रिया झाली, त्याबद्दल थोडंसं माहिती देणार। ही शस्त्रक्रिया जी होती ही बेसिकली स्पायनल डिफॉर्मिटी करेक्शन सर्जरी होती। 14 वर्षाची मुलगी होती, तिला आम्ही जालन्यात आमच्या ऑफिस झोपडीमध्ये पाहिलं होतं। तिथे त्यांना मणक्यांचा व्यंग होता आणि त्याच्यामध्ये कंजनॅटल कायफोस्कोलिसिस या नावाचा आजार आढळण्यात आला पुढच्या तपासणीमध्ये। त्याच्यासोबत पेशंटच्या स्पायनल कॉर्डवरती ही त्या डिफॉर्मिटीमुळे प्रेशर येत होतं, त्याच्यामुळे तिला इम्बॅलन्स आणि बाकीचे कॉम्प्लेन्स सुरू झाले होते। पुढे MRI केल्यानंतर लक्षात आलं की एक मणका जो असतो कण्याचा तो पूर्णपणे विकसित झाला नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांना कंजनॅटल कायफोस्कोलिसिस नावाचा आजार झाला होता। जेव्हा कधी पेशंटला हा प्रॉब्लेम असतो आणि एस्पेशली लहान मुलांमध्ये, तेव्हा काळजी ही असते की वाढत्या वयामुळे जेव्हा मणक्यांची हाईट वाढते त्याच्यावरती स्पायनल कॉर्ड अजून प्रेस होऊन पायाची ताकद जाण्याची भीती असते। अशा वेळेस ही शस्त्रक्रिया तातडीने करावी लागते, ज्याच्यामध्ये जो विकृत मणका आहे तो पूर्णपणे काढण्यात येतो आणि मणक्यांची जी डिफॉर्मिटी आहे त्यालाही सरळ करण्यात येतो। हे सगळं जेव्हा तपासण्या झाल्यानंतर आम्हाला लक्षात आलं, त्यावेळेस आम्ही मुलीच्या आईवडिलांसोबत चर्चा केली आणि चर्चेमध्ये त्यांना त्याचे रिस्क आणि बेनिफिट तुम्ही समजून सांगण्यात आले आणि जेव्हा हे सगळं डिस्कशन झालं त्याच्यानंतर मेडिकल हॉस्पिटलला मुलीची शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रियेत जवळपास 5 तास लागले। या शस्त्रक्रियेमध्ये 10 वर्षापूर्वी रिस्क असायचा की पायाची ताकद जाण्याची भीती भरपूर असायची, ते रिस्क कमी करण्यासाठी आम्ही इंट्रोऑपरेटिव्ह स्पायनल कॉर्ड मॉनिटरिंग नावाचे यंत्र वापरलो, ज्याच्यामध्ये सर्जरीच्या वेळेस आम्हाला लक्षात येतं की कुठं स्पायनल कॉर्डचं रक्त पुरवठा कमी होत नाही। जर रक्त पुरवठा कमी होत असेल तर तातडीने त्याला रिव्हर्स करता येतं, ज्याने पायाची ताकद जाण्याची भीती जी असते ती एकदम कमी होते। सर, जसं आपण म्हटलं की स्पाईन म्हटलं की डॉक्टर असो किंवा रुग्ण नातेवाईक हे हात लावून देत नाही, म्हणजे टाळतात, तर अशा 14 वर्षाच्या मुलीवर शस्त्रक्रिया जी केली, तुम्हाला यामध्ये काय अडथळे आले आणि काय समजून सांगावं लागेल? सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे जो जसं तुम्ही गैरसमज, समाजात एक आपल्या गैरसमज आहे की मणक्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर पायाची ताकद अधू होते, पण मागच्या 10 वर्षात इतके ऍडव्हान्समेंट झालेले आहे ज्याच्यामुळे सध्या ही रिस्क खूप नेग्लिजिबल झालेली आहे। आणि आम्ही सर्जरीच्या आधी पेशंटच्या आई वडिलांना आणि पेशंटला सगळ्यांना बसून त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं, समजून सांगण्यात आलं की कुठे काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जसं मी मागे सांगितलं स्पायनल कॉर्ड मॉनिटरिंगमुळे ही रिस्क बरीच कमी झालेली आहे, त्यामुळे हल्लीत स्पायनल कॉर्ड मॉनिटरिंगच्या रुटीन यूजमुळे हा प्रॉब्लेम नाही सारखाच आहे। खूप क्वचित असं होतो की स्पायनल कॉर्ड मॉनिटरिंग मध्ये प्रॉब्लेम लक्षात नाही आला आणि पेशंटचे काळजी टाकत, तर ते हे स्पायनल डिफॉर्मिटी करेक्शन आहे। म्हणजे दैनंदिन जीवनाची शस्त्रक्रिया, रुटीन शस्त्रक्रिया जे असतात त्यांच्यामध्ये हे रिस्क अगदी निग्लिजिबल आहे। म्हणजे मागच्या ऑलमोस्ट 1.5 वर्षांपासून जेव्हापासून आम्ही सर्जरी करतोय, जवळपास 500 पेशंट आम्ही ऑपरेट केले, कोणाचंही अजून तरी ही लक्षणं आम्हाला आढळण्यात आली। सर, जसं आपण म्हटलं की पॅरालायसिस हा जो वर्ड आहे सगळ्यांनी ऐकलेला आहे, हे शब्द सर्वांनी ऐकलेला आहे, पण पॅरालायसिस हे शब्द ऐकले नसल्यामुळे, त्याची जनजागृती नसल्यामुळे आणि स्पाईनच्या आजारामुळे होणारा हा आजार आहे, याबद्दल थोडं। पॅरालायसिस म्हणजे पायांची ताकद पूर्णपणे जाणे, जिथे पाय जराही हलत नाही आणि पायाचे संवेदना कंप्लीटली जातात। मात्र पॅरापॅरालायसिस म्हणजे पायांची ताकद कमी होते मात्र पूर्णपणे जात। आता पॅरापॅरालायसिस जर खूप जास्त ऍडव्हान्स स्टेज मध्ये असेल तर अशा वेळेस पेशंटला चालण्यात वगैरे प्रॉब्लेम होतो,
बऱ्याचदा पेशंटना मानेच्या मणक्यांमध्ये जर नस जबत असेल तर त्यांना पॅरापॅरिसिस हा प्रॉब्लेम होऊ शकतो, की ज्याच्यामुळे ताकद कमी होते पण पूर्णपणे जात नाही आणि चालताना तोल जाणे बाकीचा प्रॉब्लेम सर्व्हिस होतो. तर ज्या पेशंट्समध्ये मणक्यांचे आजार खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेलेले आहेत त्यांच्यामध्ये पॅरापॅरिसिस हे लक्षणं असणे खूप. सर जसं म्हणते की 14 वर्षाच्या मुलीवर तुम्ही जे शस्त्रक्रिया केली यावर तुम्हाला पण खूप असं चिंता वाटली असेल की आपण आता करतोय आहे आणि वय कमी असल्यामुळे थोडंसं भीतीचं हे असतं, त्याबद्दल आपण थोडंसं आपलं मत. खरं तर सगळ्याच लहान मुलांमध्ये जे मणक्यांची शस्त्रक्रिया असतात ते बरेच गुंतागुंतीचे असतात आणि त्यासाठी टीम एफर्ट लागतो. आम्ही खूप या बाबत बरंच आम्ही लकी होतो की आमच्याकडे चांगली टीम आहे. एनेस्थेशियासाठी पीडियाट्रिक एनेस्थेटिस्ट आहे, सुसज्ज एनेस्थेशिया टीम आहे, त्याच्यात डॉक्टर डॉक्टर दिनेश तहिरे, डॉक्टर सुनील मुर्गे आणि डॉक्टर अभिजित सोबत होते. त्यांच्यासोबत अजून डॉक्टर निनाद पुरात हे नवीन आमच्या टीमला जॉईन झाले, जे डेडिकेटेड न्यूरो एनेस्थेटिस्ट आहे. त्याच्यासोबत मणक्यांच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस दोन सर्जन असणं खूप गरजेचं आहे, त्यातल्या त्या गुंतागुंतीने शस्त्रक्रिया. मी आणि सोबत आमचे सिनियर डॉक्टर विवेक देशमुख सोबत असताना ही शस्त्रक्रिया केली होती. डॉक्टर मंदार बोर्डे यांचाही आम्हाला लाभ सहकार्य भेटलं होतं सर्जरीच्या वेळेस. त्याच्यामुळे ही शस्त्रक्रिया एकदम स्मूथली झाली आणि शस्त्रक्रियेच्या नंतर ही पोस्ट ऑपरेटिव्ह केअर जी असते तीही खूप महत्वाची असते. त्यासाठी पीडियाट्रिशियन जे आहेत आमचे डॉक्टर राहुल त्यांनी खूपच सहकार्य केलं, त्यामुळे ओव्हरऑल एंड आउटकम जो होता तो चांगला होता या पेशंटसाठी. सर जसं म्हटलं गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती, या शस्त्रक्रियेसाठी आपण काय प्रिपरेशन करावं लागलं, आपल्याला किती चर्चा करावी लागली, कसं आपण नियोजन केलं? शस्त्रक्रियेचा पहिला पार्ट असतो पेशंटचा फिटनेस. तर फिटनेससाठी एनेस्थेशिया टीम सोबत आणि पीडियाट्रिशियन सोबत आम्ही एक सोबत नेहमी चर्चेत असायचो. फिटनेस एकदा झाल्यानंतर दुसरा स्टेज असतो प्लॅनिंग. प्लॅनिंगला 3 सर्जनची कॉन्फरन्स होती, ज्याच्यामध्ये आम्ही ही सर्जरी डिस्कस केली. पहिल्याने सिम्युलेट केलं की एक्झॅक्टली काय करणार, स्टेप वाईज आम्ही सगळं प्लॅन केलं होतं की फर्स्ट स्टेजमध्ये काय करायचं, सेकंड स्टेजला कुठल्या प्रोसिजरला काय करायचं, किती ब्लड लॉस आम्ही ठेवायचा, कारण लहान मुलांमध्ये ब्लड लॉस जास्त टॉलरेट होत नाही. तर हा चॅलेंजिंग टास्क होता की सर्जरी ही कम्प्लीट करायची, ऍट द सेम टाइम ही काळजी घ्यायची की जास्त ब्लड लॉस होऊ नये. तर इन डिस्कशन विथ बाकीचे टीम मेंबर्स ही सर्जरी आम्ही परफॉर्म केली. त्यामुळे ओव्हरऑल सर्जरी जरी बरीच लांब होती पण तरी कुठे असं जाणवलं नाही की पेशंटचे व्हायटल्स कुठे डिस्टर्ब होते. सर असे रुग्ण किती पर्सेंटमध्ये तुम्हाला अनुभव आला? हा जो प्रमाण आहे कंजनायटल गायफोस्कोलिओसिसचा हा सामान्य जनतेमध्ये 1% कमी आहे आणि त्यातल्या त्यात खूपच क्वचित असे रुग्ण आपल्याला आढळण्यात येतात. पण बिकॉज मुंबई आणि त्याच्या पुढे नॉटिंगहॅम हे दोन्ही ठिकाणी माझी ट्रेनिंग जी होती ही लहान मुलांच्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये झालेली आहे, त्यामुळे आम्ही ही सर्व्हिस इथे औरंगाबादला प्रोव्हाइड करू शकतो. आणि हे काम जे पहिले पुणे मुंबईतच व्हायचे आता बाकी सगळीकडे होतात, औरंगाबादच्या माहिती द्या आणि लोका म्हणजे जे स्पाईनची भीती आहे याबद्दल काही मार्गदर्शन. खर तर हे पीडियाट्रिक स्पायनल डिफॉर्मिटी करेक्शन हे बऱ्याच ठिकाणी व्हायचे पण बऱ्याचदा सर्जन्सना बोलावं लागायचं मुंबई. मराठवाड्यातही याच्यापूर्वी झालेले मराठवाड्यातच असून मराठवाड्याच्या पेशंटसाठी केअर देण्याचं काम आम्ही इकडे सुरू केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आता आम्ही डॉक्टर राहुल सोबत मी आणि माझं एक पीडियाट्रिक स्पाईन क्लिनिक आम्ही सुरू करायचा विचार करतोय, जेणेकरून मराठवाड्याच्या पेशंट्सना ही सर्व्हिस आम्हाला अवेलेबल करून देता येईल आणि ते पण ॲट बऱ्याच रिझनेबल अमाऊंट ऑफ कॉस्टमध्ये कम्पेअर्ड टू टर्शरी सेंटर्स. राहिला प्रश्न सामान्य जनतेला जे लागतात शस्त्रक्रिया जे लागतात रुटीन स्पाईनचे, आता बिकॉज बरेच ऍडव्हान्समेंट झालेले आहेत, दुर्बीन आणि दुर्बिनीद्वारे केलेले शस्त्रक्रिया जे आहेत त्याच्यामुळे जी भीती असते की पायाची ताकद कमी होईल ऑपरेशनच्या नंतर किंवा रुग्ण एका ठिकाणी बसून जातील हे रिस्क बरेच कमी झालेलं आहे. तर आजच्या दिवसाला जी पहिले भीती असायची की मणक्यांचं ऑपरेशन करणं म्हणजे पुढचं जीवन पूर्ण खुर्चीवर बसून किंवा बेडमध्ये झोपून काढणं हे आजकाल नाही आहे. सगळे बरेच स्पोर्ट्स प्लेयर आहेत, क्रिकेटर्स आहेत किंवा आपले लोकलचे कबड्डी आणि खो खो प्लेयर्सही आहेत, त्यांचे मणक्यांचे ऑपरेशन होतात पण लगेच परत कामाला लागतात, परत ते त्यांच्या स्पोर्ट्सला जातात. तर आजकाल तो नाही राहिलेला आहे प्रॉब्लेम पहिल्यासारखा. सर शेवटचा प्रश्न असा आहे का मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन आहात आपण, आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे काय आहे?
ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मणक्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये खरंतर दुर्बिणींद्वारे केलेले शस्त्रक्रिया, ज्याला आम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पायनल सर्जरी म्हणतो, त्यातल्या त्यात मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पायनल फिक्सेशन आणि फ्युजन हे पण नवीन ऍडव्हान्समेंट आहे जे मागच्या 10 वर्षात विकसित झालेलं आहे आणि अजूनही पुढे विकसित होतोय दिवसेंदिवस. ह्या सगळ्या विकसिततेचा जो उद्देश आहे ते बेसिकली मणक्यांच्या शस्त्रक्रियेला सेफ करणं आहे. पेशंटसाठी सेफ्टी ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते या शस्त्रक्रिया, तर ते मेडिकल हॉस्पिटलला सगळे उपलब्ध आहे. सर शेवटचा प्रश्न असा आहे की स्पाईन हेल्दी राहो म्हणजे स्पाईनची निगा राखायला पाहिजे याकरता ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन काय संदेश देऊ शकता दर्शकांना? दोनच गोष्टी जे महत्वाचे आहेत सामान्य प्रत्येकाला आपल्याला कधी ना कधी आयुष्यात बॅक पेन हा एक्सपिरियन्स येतोच. जेव्हा कधी बॅक पेन असेल त्यावेळेस आपल्याला भीती असते की आम्हाला काही खूप मोठा प्रॉब्लेम तर नाही झालेला आहे म्हणजे, तर अशा वेळेस बऱ्याचदा आम्ही पेशंट्सना सल्ला देतो की बॅक पेन पासून जर लांब राहायचं असेल तर नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासन आणि कमीत कमी बसणे, शक्यतो जितकं पॉसिबल आहे ओव्हरऑल काम करणे आणि नियमित चालणे, हे गोष्टी खूप महत्वाची आहे. थँक्यू सर. आरोग्य जागृती.